नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएल स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उत्सवाला विजयाचा दिवस, सोने लुटण्याचा, नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा। धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची 47 वर्षांची परंपरा खंडित, कोरोनामुळे धम्म ध्वजवंदन साधेपणाने साजरा। एडीएलच्या सर्व दर्शकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आता सविस्तर बातम्या। आपल्या सर्व आबालवृद्धांच्या आवडीचा सण, उत्साहाचा सण म्हणजे नवरात्री आणि त्यानंतर येणारा दसरा। या सणाला महत्त्वही खूप आहे। या महिन्यात दुर्गुणावर सद्गुणाचा विजय झालेला आहे। आपणही आपल्यातील नैराश्य, दुःख यावर मात करून उत्साहाने आपल्या आयुष्याला जगावे, यासाठीच आपण दुर्गा मातेची पूजा करून शक्तीचे आवाहन करतो। वाईट वृत्तींना संपवण्याची शक्ती मागून सद्मार्गी लागण्याचा आशीर्वाद आपण मागतो। भारतात नवरात्रीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येतो। दुर्गा पूजा, यामध्ये लोक 9 दिवस माता दुर्गाची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त करण्याची कामना करतात। पूर्ण 9 दिवस हे लोक उपवास करतात। त्यानंतर 10व्या दिवशी दसरा विजयादशमीचे आयोजन केले जाते। दुर्गा पूजा हा उत्सव खूप आनंदाने भरलेला असतो। महिषासूर नावाच्या राक्षसाची दुर्गा मातेने पूर्ण 9 दिवस युद्ध केले। त्यानंतर 10व्या दिवशी त्याला मारून विजय प्राप्त केला। तसेच भगवान राम यांनीही रावणाशी युद्ध करून याच दिवशी रावणाचा वध केला। या युद्धापूर्वी श्रीरामाने पहिले दुर्गा देवीची पूजा केली होती, त्यामुळे तेव्हापासूनच दुर्गा पूजेची प्रथा सुरू झाली आहे। युग प्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तो विजयादशमीचा दिवस। धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून हा साजरा केला जातो। बुद्ध लेणी, बुद्धभूमी या परिसरात दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो। मात्र यंदा हा सोहळा कोरोना या महासाथ रोगामुळे साधेपणाने साजरा झाला। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा। पहिल्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याच्या संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक SW राजभोग यांनी सोहळ्याचे पूर्ण नियोजन केले होते। 29 सप्टेंबर 1971 रोजी पहिला सोहळा साजरा केला गेला। पहिला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्याचे 300 ते 400 बौद्ध उपासक साक्षीदार बनले होते। यंदा कोरोनाचे सावट आहे। येथील विहारांचे प्रमुख भदंत विशुद्धनंद बोधी सध्या बौद्धगया येथे आहे। कोरोनामुळे कार्यक्रम नेहमीप्रमाणे झाला नाही। सकाळी धम्मध्वजवंदन भंते नागसेन यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर महापरित्राण पाठ आणि नंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम भिक्खू संघाच्या तसेच पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झाला। या परिसराला भदंत विशुदानंद बोधी महाथेरो यांच्या परिश्रमातून भव्यता लाभली आहे। आजच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्या सर्वांना मी माझ्या स्वतःच्या वतीने आणि औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। 1956 आपल्या सर्वांना विदित आहे, याच दिवशी नागपूर येथे बाबासाहेबांनी 6 लाखाच्यावर त्यांच्या अनुयायांसोबत जो कार्यक्रम झाला, आपल्या सर्वांना आनंद होईल की माझा जन्म नागपूरला झालेला आहे। माझं घर दीक्षाभूमीच्या अतिशय जवळ आहे आणि एवढे वर्ष दसऱ्याच्या दिवशी तिथे लाखो भक्त येतात, आनंदाने तिथे आपला उत्साह आनंदाने साजरा करतात आणि ते सर्व जवळून पाहण्याचा मला लहानपणापासून मला तो भाग्य प्राप्त झाले आहे। आणि आज परत एकदा आपल्या सर्वांचे समक्ष शहराचं पोलीस आयुक्त म्हणून मला इथे येण्याची संधी मिळाली आणि मला खूप आनंद होतो आहे। आणि सभोवतालचा हा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि अतिशय पावन असा मला आढळून आला। खरं म्हणजे मला इथली फारशी आठवण नाही, 15 वर्ष आधी मी इथे 2-3 वेळा येऊन गेलो
पण त्यानंतर बरीचशी इथे डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आज करोनामुळे आपले बांधव इथे येऊ शकलेले नाही, पण बाबासाहेबांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत, जो मार्ग दाखवला आहे, त्याला काही करोनाची आड नाही आहे. ते मार्ग त्यांनी दाखवलेले, जे त्यांचे विचार, हे सर्वांनी आपल्याला पालन करणे, हे याला कोरोना काही मार्गी येत नाही. तरी आपल्या सर्वांना, माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं, माझ्या पूर्ण औरंगाबाद शहर पोलीस परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. यस, मी बनते डॉक्टर चंद्रबोधी. 64वा धम्मचक्र वनप्रवर्तन महोत्सव अशोक विजयादशमीनिमित्त संपूर्ण जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो. आज बुद्धलिनी येथे 64वा धम्मचक्र अनुप्रवर्तन महोत्सव अशोक विजयादशमी निमित्त बुद्धविहार पूर्ण त्याची सजावट केलेली आहे. भिक्खू संघाने या ठिकाणी सकाळी बुद्धवंदना, परित्राण पाठ, त्याचबरोबर पंचशील धम्मध्वजारोहण केलेलं आहे. सीपी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे पूजा वंदना करून तो रीतिरिवाज या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे. सर्व जनता ही सुशिक्षित आहे, नियमाचं पालन करीत आहे. आपण आपल्या घरी राहूनच हा अशोक विजयादशमी महोत्सव संपन्न करायचा आहे. घरी बसून आपण सर्वांनी 22 प्रतिज्ञा, त्रिशरण पंचशील, बुद्ध धम्म तिरत्न वंदना पठन करायची आहे. त्याचबरोबर सर्वांनी 1 तास मेडिटेशनसुद्धा करायचं आहे आणि बाबासाहेबांचा जो विचारांचा वारसा आहे, जे सीमोल्लंघन केलं, अंधारातून प्रकाशाकडे आपण आलो तर आपली पिढीसुद्धा अधिक प्रकाशमान होईल, शील, समाधी, प्रज्ञा संपन्न होईल, या दिशेने आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. सर्व सुखी हो, ही सर्व भिक्खू संघातर्फे मी मंगल मैत्री करतो. धन्यवाद. कोरोना या साथ रोगामुळे आपले या वर्षीचे सर्व सणवार अगदी साजरे केले की नाही अशाच प्रकारे केले गेले. छोटे मोठे व्यावसायिक सणावारांना धरूनच आपला व्यवसाय करतात, यामध्ये त्यांना तोट्यातच हा व्यवसाय करावा लागला. त्याचप्रमाणे वर्षभर वाट पाहून एकदाच आनंद साजरा करायला मिळतो, तो म्हणजे तरुण पिढीला दांडियामधून. यावेळी हे आयोजन करण्यात आले नसल्याने या वर्गाला खूपच निराशा सहन करावी लागली. पुढल्या वर्षी अधिक जोमाने सर्व सणवार साजरे होतील अशी आशा मात्र या लोकांनी अजून सोडली नाही. दसरा सणानिमित्त सर्वच नागरिक काही ना काही वस्तू खरेदी करतात. यात ज्यांची आर्थिक स्थिती जास्त चांगली असेल ते सोने खरेदी करतात, परंतु यावेळी चित्र थोडे वेगळे बघायला मिळत आहे. कोविड-19 या साथ रोगामुळे खूप लोकांचे व्यवसाय बुडाले, कामधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या. या सर्व परिस्थितीत त्यांना आपला उदरनिर्वाहच कसा चालवावा हे समजत नाही, तर सण हे लोक कसे साजरे करू शकतील. त्यामुळे या सणाशी जोडलेला व्यापार करणाऱ्या लोकांच्या व्यापारावर त्याचा खूप विपरीत परिणाम झाला आहे. छोटे फूल विक्रेता असो की वाहन विक्रेता किंवा सोने विक्रेता, या सर्वांचाच व्यवसाय हा अतिशय खराब अवस्थेत सध्या सुरू आहे. याच सोबत तरुण पिढीचाही आनंद या कोरोनाने हिरावून घेतला आहे. या साथ रोगाचा खूप भयानक परिणाम सर्व जगाने बघितला असल्याने शासनाने सार्वजनिक उत्सव, जत्रा, सणवार यांच्यावर बंदी घातली आहे. तरी आपले तरुण वर्गही समजदार आहेत आणि ते प्रार्थनाही करीत आहेत की पुढच्या वर्षी नक्कीच सर्व सणवार हे आपण मोठ्या उत्साहाने साजरी करू. तसेच शहरातील प्रसिद्ध कर्णपुरा येथील मंदिर या नवरात्री निमित्ताने सार्वजनिक पद्धतीने सुरू करण्यात आले नाही. जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरापासूनच नागरिकांना या पोलीस बंदोबस्तामुळे दुरूनच दर्शन घेऊन परत जावे लागत आहे. शासन नियमांचे पालन करीत, सुरक्षिततेने आपल्या आरोग्याची काळजी करीत साधेपणानेच यावेळी सण साजरे करायचे आहेत. जैसे की अभी हम देख रहे कोरोना के वजह से तो नाही दांडिया हो पाई है, नाही दशहरा जिस हिसाब से होता है औरंगाबाद में, कर्णपुरा में देखते हैं आप इतनी बड़ी जत्रा भरती हो. ये बार फिर भी सब साइलेंटली हो रहा है, लेकिन हम कैसे गवर्नमेंट के साथ है इस कोरोना को मात देने के लिए. कैसे हम भी अपने जो त्यौहार है वो भी घर पर बैठ के मना रहे, और दांडिया भी ये बार फिलहाल घर पे ही थे, कोई घर से बाहर नहीं गया, कोई नहीं अपने घर पे कॉलोनी में. ऐसा ये 10 दिन तो हर साल ऐसे रहते हैं कि मत एंजॉय वाले रहते हैं, और इस बार कैसे साइलेंटली जा रहे तो थोड़ा तकलीफ होता है, सैड पर आया तो आया है, लेकिन अगले साल जब कोरोना को अभी मात दे के हम जो अगले साल आएगा उसमें हम खूब धूमधाम से दांडिया करेंगे,
गवर्नमेंट को भी हमारे फिलहाल सपोर्ट है और अगले साल गवर्नमेंट भी हमारे हमको सपोर्ट करके और जल्द से डांडे होगी। बहुत बुरा लग रहा है पर कोई बात नहीं, अगली बार और अच्छे से खेलेंगे। और कोविड की वजह से प्रिकॉशंस लिए इसलिए हम घर पे ही बैठे थे, हम किधर बाहर गए नहीं। इस साल लगा ही नहीं कि नवरात्रि चालू की क्या चक्कर, लोगों ने अनलॉक हो चुके फिर भी घर पे ही रहना चाहिए और ज़्यादा भीड़ में नहीं जाना चाहिए। जैसे इधर वो फूल ले रहे पर वो अनलॉक हो चुका है क्योंकि इकोनॉमिक का थोड़ा प्रॉब्लम था, पर अभी भी उसकी कुछ वैक्सीन नहीं आई इसलिए लोगों ने घर पे रहना। आज आपल्या पूर्ण जगभरामध्ये जी महामारी पसरलेली आहे त्याची काळजी म्हणून आज आम्ही लांबूनच देवीचं दरवर्षी आम्ही ह्या कर्णपूरच्या यात्रेमध्ये येऊन देवीचं मुखदर्शन आणि मंदिरात गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेत असतो, परंतु या महामारीमुळं आपण प्रशासनाला पोलिसाला आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून आपण आता लांबूनच आम्ही मुखदर्शन घेणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार आहोत। आज दशहरा आहे, आपल्या सर्व औरंगाबाद शहरवासियांना औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज कोरोना सावट सर्व आपल्या महाराष्ट्रावर आहे, त्यामुळे सर्व मंदिरं वगैरे बंद असल्यामुळे भाविकांची तळमळ चालू असते की आपण मंदिरात येऊन दर्शन घ्यावे, दर्शन व्हावे, पण लोकहितांसाठी आपण मंदिरं वगैरे बंद ठेवलेले आहेत, त्यासाठी आम्ही पण परिपूर्ण प्रयत्न करत आहोत आणि पब्लिक पण प्रयत्न करते की आम्हाला दर्शन भेटावे, परंतु कोरोनामुळे सर्व मंदिर बंद आहेत आणि त्यामुळे लोकांचे प्रयत्न चालू असतात की आम्हाला दर्शन भेटायला पाहिजे, परंतु मंदिर बंद आहे आणि इथे बंदोबस्त पण ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्ही पण लोकांना सहकार्य करतो आणि लोकांना ज्यावेळेस आम्ही सांगतो इथं मंदिर बंद आहे तुम्ही दर्शनाला येऊ नका गर्दी करू नका, तर लोकं पण ऐकतात सहकार्य करतात आणि आम्हाला पण सहकार्य करतात, आम्ही पण त्यांना सपोर्ट करतो आहे, त्यामुळे इथं पण गर्दी होत नाही आणि लोकांचे आरोग्य पण धोक्यात येत नाही। तसेच बंदोबस्त पण आवश्यक आहे इथं ठेवणे, कारण काही लोक इतरत्र इकडून तिकडून येतात, बाहेरून येतात, त्यांना सांगणं आवश्यक आहे का मंदिर वगैरे बंद आहे, आणि सर्व पब्लिक पण सहकार्य करत आहे त्यामुळे शहरातले वातावरण पण शांत आहे, शांतता भंग कुठेही झालेला नाही। बातम्या अजूनही आहेत मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। छावनी परिषद के मुख्य अधिकारी इनका एक आवाहन, छावनी के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि अपना मालमत्ता कर, पानी शुल्क और अन्य बकाया राशि छावनी परिषद में जमा कराए। अगर कोई मालमत्ता धारक बकाया राशि भरने के लिए असफल पाया जाता है तो बकाया राशि की वसूली हेतु छावनी नियम 2006 के प्रावधानों के अनुसार कार्रवाई की जाएगी। वसूली जमा करने हेतु संपर्क नंबर 02402370806 और 772206840। हेच आमचे एकमेव ध्येय, अंबर गॅस एजन्सी मध्ये व्हॉट्सअप द्वारे गॅस बुकिंगची सुविधा, ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा, भारत पेट्रोलियमच्या नंबरवर ऑनलाइन बुकिंग करा तेही घरी बसूनच, गुगल पेमेंट, पेटीएम, फोन पे, अमेझॉन या सर्वांद्वारे डिजिटल पेमेंट करण्याचीही सुविधा उपलब्ध। स्टे होम, स्टे सेफ। आमचा पत्ता अंबर गॅस एजन्सी, एअर पोस्ट ऑफिस, जुना बाजार, औरंगाबाद। नमस्कार, भारत पेट्रोलियम आणि अंबर गॅसचे मी ग्राहक असून त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून गॅस बुकिंग आणि त्यानंतर गॅस घरी आल्याच्या नंतर कॅश पेमेंट न देता ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाचा हा आम्हाला खूप फायदा होतोय, त्याच्यासाठी अंबर गॅसचे खूप खूप धन्यवाद। नमस्कार, मी भारत पेट्रोलियम अंबर गॅस एजन्सीची ग्राहक असून व्हॉट्सअप बुकिंग आणि ऑनलाईन पेमेंटची उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत पेट्रोलियमचे मी खूप खूप आभारी आहे। सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। बेरोजगारीच्या काळात 100% जॉब गॅरंटी देणारे कोर्सेस करा। केंद्रीय शिक्षण मंडळ, भारत सरकार मान्यता प्राप्त DMLT, OT टेक्निशियन, डिप्लोमा फिजिओथेरपी, ECG, एक्सरे, CT स्कॅन, BMS, फार्मसी इन आयुर्वेदा अँड युनानी, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, सर्टिफिकेट इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, तसेच महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि SNDT महिला विद्यापीठाचे BA मराठी व उर्दू माध्यम, MA सर्व विषय, BCom, MCom,
MA एज्युकेशन, मानवी हक्क, गांधी विचार दर्शन, समंत्रक प्रमाणपत्र, बाल संगोपन कोर्स, नोकरी व्यवसाय सांभाळून हे कोर्सेस करता येतात. चौथी पास ते बारावी नापास यांना 6 महिन्यात 12वी पास होऊन ग्रॅज्युएट होण्याची सुवर्ण संधी. संपर्क प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार, डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, मातोश्री डॉक्टर कंचन शांतीलालजी देसडा महाविद्यालय औरंगाबाद. मोबाईल क्रमांक 9405109103 आणि 8830838903. स्वागत. शासन बंदीमुळे यावर्षी ईद ए मिलाद निमित्ताने साजरा होणाऱ्या उत्सवालाही भाविकांना मुकावे लागले. नागरिकांनी आपापल्या घरीच राहून आपल्या पद्धतीने दुआ आणि फातिहा करावी आणि सर्वांच्या जीवनातून कोरोना या महामारीचे संकट संपवावे अशी प्रार्थना करायला हवी. खुलताबाद येथील उरस हा आज होता. 2 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर पर्यंत हा उरस साजरा केला जातो, परंतु शासन नियमानुसार हा उरस यावर्षी रद्द करण्यात आला आहे. सूफी संत हजरत खाजा शेख मुंतजबुद्दीन जरजरी बख्श यांच्या मजारचे दर्शन आणि 30 ऑक्टोबरला हजरत खाजा शेख सय्यद जैनतुल सिराजी यांचीही दर्शन यावर्षी भाविकांना होणार नसल्याचे कमिटीचे सदर शरफुद्दीन आणि फजिलत अहमद यांनी स्पष्ट केल्याची माहिती कमिटी मेंबर ॲडव्होकेट कैसरुद्दीन चिस्ती यांनी दिली आहे. तसेच खुलताबाद पोलीस स्टेशनचे सीताराम महत्रे यांनीही ईद ए मिलाद दिनानिमित्ताने औरंगाबाद कन्नड फुलंब्री या रस्त्यांवर पोलीस प्रशासनातर्फे नाकाबंदी करण्यात आल्याचेही सांगितले आहे. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. खुतबुल वासलीन मौलाना शेख मुंतजबुद्दीन जरजरी दरबख्श रहमतुल्लाह अलैह का 734वां उर्स है. गवर्नमेंट की गाइडलाइंस के मुताबिक इस साल जो है उर्स मनाना मंसूख कर दिया गया है. तो कमेटी खुदामीन आप लोगों से गुजारिश करती हैं कि इस साल जो है खुलताबाद को तशरीफ़ ना लाएं. अगर आप ये सोच कर आएंगे कि हम चले जाएंगे, हमको ज़्यारत हो जाएंगी, तो आपको मायूसी उठाना पड़ेगी और आपको गुस्सा भी आएगा. इसलिए हम आप चाहते हैं कि भाई आप बराए मेहरबानी ना आएँ तो बेहतर होगा. ये हमारी आप तमाम से गुजारिश है, इल्तिमास है, बराए मेहरबानी खुलताबाद उर्स के लिए, ईद मिलादुन नबी के लिए ना आए तो बेहतर होगा. ना मोहे मुबारक की ज़्यारत होने वाली है आपके, ना पहरन मुबारक की. लिहाजा कोविड-19 की वजह से लोगों को एक जमा करना जो है उनके अंदर बीमारी पैदा होने का खदशा होता है. इसलिए जो है तो हम नहीं चाहते कि ज़्यादा से ज़्यादा लोग जमा हो और बीमारी फैले और हम भी परेशानी में आएँ और आप लोग भी परेशानी में आएँ. इसलिए फिर से एक बार आपसे गुजारिश करता हूँ कि खुलताबाद तशरीफ ना लाए तो बेहतर होगा. हजरत ख्वाजा शेख मुंतजबुद्दीन जरदरी दरबख्श रहमतुल्लाह अलैह का 734वां उर्स है, लेकिन इस मरतबा सारे दुनिया में और रियासत में कोरोना की वजह से, कोरोना महामारी की वजह से तमाम जो गैदरिंग्स है, भीड़ भाड़ वाले जो त्यौहार हैं रद्द कर दिए गए. उसी की एक कड़ी ये भी है कि महाराष्ट्र शासन और ज़िला कलेक्टर साहब के आदेश है किसी किस्म की भीड़ भाड़ ना हो, इसलिए उस मैनेजमेंट कमेटी और दरगाह कमेटी हद्द कला
और दरगाह कमेटी हद खुर्द, ये दोनों कमेटियों ने और उर्स मैनेजमेंट कमेटी ने ये फैसला किया है कि इस मरतबा उर्स की तकरीबात मनाई नहीं जाएगी। इसलिए ज़ायरीन से हमारी गुजारिश है कि उनकी दिल आज़ारी ज़रूर हो रही होगी, लेकिन हालात को मद्देनज़र रखते हुए हुकूमत की गाइडलाइन के मुताबिक, ज़िला कलेक्टर के आदेश के मुताबिक इस मरतबा उसमें तशरीफ़ ना लाएँ और उसमें तशरीफ़ ना ला कर अपने घरों पर इबादत करें, कुरान शरीफ पढ़ें, फातिहा दुरूद करें और इसाले सवाब के लिए काम करें। लेकिन उसमें और ख़ास तौर से जश्न ईद मिलादुन नबी जो है, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पहराना मुबारक यहाँ है, हज़रत ख्वाजा शेख सैयद ज़ैनुद्दीन शिराज़ी रहमतुल्लाह अलैह के पास मोए मुबारक है दरगाह हज़रत बुरहानुद्दीन गरीब में, 30 तारीख को वहाँ पर भी ज़ियारत नहीं करवाई जाएगी। दोनों कमेटी के दरगाह के सदर जनाब शरफुद्दीन साहब, जनाब फजीलत अहमद साहब, इन्होंने भी और तमाम मेम्बरान ने भी जो है और कमेटी ने भी ये फैसला किया है कि तमाम ज़ायरीन जो है तो बराए मेहरबानी खुल्लाबाद तशरीफ ना लाएँ और ना ला कर हमारे प्रशासन को भी और दरगाह कमेटी को भी सहकार्य करें ताउन। नमस्कार, मैं पुलिस इंस्पेक्टर सीताराम मेहत्रे, पुलिस स्टेशन खुल्लाबाद। हमारे यहाँ पे जर्जरी जरबख्श का उर्स 22 अक्टूबर से 30 अक्टूबर तक मनाया जाता है, लेकिन अभी जो ये कोरोना का जो संकट है, इस काल से बचने के लिए गवर्नमेंट के आदेश से ये उर्स रद्द किया गया है। तो सभी भाविकों को गुजारिश है कि यहाँ पे कृपया आने का प्रयास मत कीजिए। जगह जगह पर पुलिस तैनात है, स्वयंसेवक तैनात है, जो आपको यहाँ पहुँचने नहीं दे पाएंगे। आप कृपया अपने घर में ही बच्चों के साथ उर्स मनाइए। ईद मिलाद के दिन यहाँ पे फुलमरी रोड, औरंगाबाद रोड और कन्नड़ रोड, यह तीनों ही जगह पर शहर वातुक शाखा, जिला पुलिस दल और पुलिस स्टेशन खुल्लाबाद की तरफ से संयुक्त रीत्या नाकाबंदी का आयोजन किया है। फिक्स पॉइंट भी लगाए जाएंगे और अभी ही उस परिसर में, दरगाह मैदान परिसर में टोटल बंदोबस्त तैनात है। मैं शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, दरगाह कमेटी हद्दखुर्द, खुद्दामीन दरगाह कमेटी हद्दखुर्द, 22 ख्वाजा सिराज रहमतुल्लाह, खुल्लाबाद शरीफ। हमारे यहाँ हर साल ईद उल मिलादुन नबी के मौके पर हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पहरान शरीफ की ज़ियारत करवाई जाती है। कोरोना बीमारी की वजह से और शासन के आदेश के मुताबिक हम ये इस साल ज़ायरीनों को ज़ियारत नहीं करवाएंगे, इसलिए अकीदतमंदों से गुजारिश है ये साल ज़ियारत नहीं होंगी। COVID-19 या आणि इतरही आजारातील रुग्णांची संख्या सध्या भरपूर वाढलेली आहे। त्यांना आवश्यक तेवढ्या रक्ताची पूर्तता होत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने सुद्धा जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे। त्याचप्रमाणे ज्ञान उत्सव कृती समिती व शिल्पकार प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आणि विजयादशमी या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सध्या जग हे महाभयानक साथरोगाच्या कचाट्यातून पार पडत आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात रुग्णही आढळून येत आहेत। या रुग्णांकरिता रक्त हे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे। यामुळे रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये नागरिकांनी भरपूर प्रतिसाद स्वखुशीने दिला आहे। सगळ्यांना नमस्कार, मी ज्ञान उत्सव कृती समिती आणि शिल्पकार प्रतिष्ठान औरंगाबादतर्फे सगळ्या औरंगाबादकरांना एक विनंती, आवाहन आणि रिक्वेस्ट करतो की आपण सगळे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे। कोरोनाच्या ह्या क्रिटिकल आणि पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये रक्ताचा तुटवडा सगळ्या राज्यात भासत आहे, तरी केंद्र शासन, राज्य शासन यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आपण आपली प्राथमिक जबाबदारी स्वीकारून, एक नैतिक जबाबदारी स्वीकारून मानवतेच्या नात्याने या ठिकाणी येऊन रक्तदान शिबिराला आवाहन करा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या। आपल्या रक्तदान शिबिराची आपण टॅगलाईन बघू शकता की मानवता ही आपली जात आहे आणि रक्तदान आपला धर्म आहे। तर सगळ्यांनी आपली नैतिक जबाबदारी आणि याला अभिप्रेत असणारं या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त संख्येने, मी ज्ञानोत्सव कृती समिती
औरंगाबाद आणि शिल्पकार प्रतिष्ठान औरंगाबाद या मार्फत आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। आपण या ठिकाणी सकाळी 9:30-10 ला रक्तदान शिबिर सकाळी सुरू केलं तर ते आपण 1-4 वाजेदरम्यान रक्तदान सुरू ठेवणार आहे। केशर सुपरमार्केट या घरगुती उपयोगी वस्तूंच्या दालनाचे उद्घाटन छावणी परिसरात करण्यात आले। या मार्केटचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले। या दालनाचे मालक जाधव मंडपचे रखमाजी जाधव आहेत। छावणी परिसरातील जाधव मंडपचे मालक रखमाजी जाधव यांचे केशर सुपरमार्केट हे दालन छावणी परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी दसऱ्याच्या यशुभमुहूर्तावर माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, आमदार हरिभाऊ बागडे, विजय वाकचौरे, भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले आहे। या एकाच दालनात गृह उपयोगी सर्वच वस्तू नागरिकांना मिळणार आहेत। मामांचा आणि केशर आईचा आशीर्वाद आमच्या तिघा बंधूंना, म्हणजे रखमदादा आणि बाकी दोन्ही भाऊसाहेब वगैरे तिघांना पण खूप आशीर्वाद त्यांचा आहे। त्याच्यामुळे आईच्या नावाने या ठिकाणी केशर बाग या फर्स्ट छावणीतल्या पहिल्या मॉलचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या उपस्थित जाहीर करतो आणि सर्व छावणीवासियांनी आता शहरात नाही यायचं, आता छावणीतच यायचं, परंतु तेच नाही अजून इकडे पडेगाव मिटमिटा हे ते सगळे ह्या लोकांनी सुद्धा इकडे यावं। आता इकडचा भाग खूप मोठा झालेला आहे त्यामुळे निश्चितच आणि निश्चित मी या ठिकाणी सांगेन यांचा म्हणजे सगळ्यात मोठा बिझनेस म्हणजे मंडपाचा आहे तो तर आहेच आहे, पण त्यामुळे आता मुलं मोठे झाले, सुना आल्यात, या सुनांनी आणि मुलांनीसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण हे सांभाळून घ्यायचं असं निश्चित ठरलेलं आहे। आणि मी या ठिकाणी सांगेन की आमचे सुना जे आहेत, आमच्या मुली या खरोखर या मुली ज्या आहेत तर त्या होतकरू आहे, हुशार आहे, क्वालिफाईड आहे, तर त्यांच्या याच्यामध्ये ते हे सगळं संपूर्णपणे एक चांगल्या प्रमाणे हे करतील आणि सर्व कुटुंबाला आधार देतील। मी परत एकदा सर्वांना शुभेच्छा, जय हिंद, जय भारत। नमस्कार, सर्वप्रथम दसऱ्याच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा। आज दसऱ्यानिमित्त आम्ही मंडप व्यवसायातून, मंडप व्यवसाय आहेच आमचा, मंडप व्यवसायाची जी सेवा करत करत आता ह्या औरंगाबाद छावणी हा एक फार जुना भाग आहे, मिलिटरी कॅम्प आहे, आणि त्या निमित्ताने आम्हाला एकदा असं जाणवलं की आपल्याला एक सुपर मॉल केशव सुपर मार्केट आईच्या नावानं तिकडे केशव सुपर मार्केटचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि आज दसऱ्यानिमित्त माननीय खासदार खैरेसाहेब, संजयजी सिरसाट, हरिभाऊजी बागडे, माननीय विजयजी वाकचौरे, संजयजी केलेकर हे सर्वांच्या हस्ते आज ह्या केशव सुपर मार्केटचे उद्घाटन झाले। आणि अशी मंडप जी आता आपण आम्ही सेवा करत आलो जनतेची, तशीच सेवा ह्या केशव सुपर मार्केटच्या द्वारे आमची घडावा हीच इच्छा। जय हिंद, जय महाराज। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। उत्सवाला विजयाचा दिवस, सोने लुटण्याचा, नवे जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा। धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याची 47 वर्षांची परंपरा खंडित, कोरोनामुळे धम्म ध्वजवंदन साधेपणाने साजरा। आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडियन स्पंदन, मना मनाचे।